आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आमदार निधीतून कुपवाड साठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यामध्ये नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे अनेक वर्षांपासून कुपवाड शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेची मागणी होत होती यासाठी कुपवाडचे से नगरसेवक गजानन मगदुम यांनी आमदार सुधीर दादा गाडगिळ आणि महापालिका प्रशासन यांच्याशी पाठपुरावा करत आमदार सुधीर गाडगिळ यांच्या आमदार निधीतून कुपवाड शहरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका मंजूर करून घेण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा प्रभाग समितीच्या तीनच्या आवारात पार पडला असून कुपाड शहरात विस्तारित भागात सांगली आणि मिरजमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण शिफ्ट करायचे असल्यास त्या ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी वाट पाहावी लागायची त्यामुळेच अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता नेहमीच होती त्यामुळं रुग्णवाहिकेनं प्रचंड गरज निर्माण झाली होती शहरात नवीन रुग्णवाहिका मिळाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळालं या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने उपायुक्त श्रुती पाटील नगरसेवक गजानन मगदूम राजेंद्र कुंभार नगरसेविका कल्पना कोळेकर सोनाली सगरे यावेळी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी